शरद जी हे देशातले मोठे नेते आहेत आणि खर तर माझा आजपर्यंतचा असा समज होता की एखाद वक्तव्य करताना ते अभ्यास करतात सगळी माहिती घेतात आणि खात्री करूनच ते बोलतात पण हा माझा खूप मोठा गैरसमज होता आणि माझा गैरसमज काल पवार साहेबांनी दूर केलाय खर तर अनेक दिवसांपासून सोशल मीडियामध्ये हे व्हायरल होत होतं की आध्यात्मिक आघाडीचा प्रमुख तुषार भोसले हा भोसले नाही आहे त्याचा आडनाव भोसले नसून शालीग्राम आहे हा मराठा नाही आहे हा ब्राह्मण आहे नाव बदलून समाजात फिरतोय आणि याचा मास्टर माइंड कोण आहे याच्या शोधात मी होतो पण पांडुरंगाच्या कृपेने आषाढी एकादशीच्या दिवशीच याचा खरा मास्टर माइंड म्हणजे मिस्टर शरद पवार आहेत हे काल आम्हाला कळलं खर तर भोसले आणि शालिग्राम हे जे काही अपप्रचार केला जातो आहे मराठा समाजातल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मला की ज्याला आध्यात्मिक क्षेत्राची आवड आहे अशा एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला भारतीय जनता पक्षात संधी मिळते आणि म्हणून आम्ही जे काही धर्मकार्य सुरू केलंय त्याच्यामुळे साहेब इतके दास्तावले की त्यांना माझं आडनाव तपासा असं बोलायची वेळ आली पण साहेब तुमच्या दुर्दैवानी मी भोसले आहे मी मराठा आहे आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे आणि मला ठाऊक आहे तुम्ही काल म्हणालात की शाळेत जाऊन नाव तपासा आडनाव तपासा शेवटी आडनाव कशासाठी लागतं तर जातीसाठी आणि तुम्ही आमच्या कार्याला तात्विक विरोध करू शकत नाहीत म्हणून तुम्ही आज हे जातीवादाचं तुमचं आवडतं शस्त्र उपसलंय तुम्हाला दाखवण्याकरता मी आज या ठिकाणी पुरावे आणलेत हा माझा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला आहे मिश्रीलाल भिक्चंद छाजेड विद्या मंदिर नांदगाव या ठिकाणी स्पष्ट माझं नाव आहे तुषार शालीग्राम भोसले तुम्ही शाळेतले पुरावे विचारलेत म्हणून हा प्राथमिक शाळेचा पुरावा आहे हा माझा माध्यमिक शाळेचा पुरावा आहे व्ही जे हायस्कूल नांदगाव इथे पण नाव आहे भोसले तुषार शालीग्राम हा दहावीचा माझा शाळा सोडल्याचा दाखला हे माझ बारावीला माझं कॉलेज एच पी टी आरवाय के कॉलेजच हेले स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट लिहिलंय सरनेम भोसले नेम तुषार फादर्स नेम शालीग्राम हे तीन तीन माझे दाखले प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हे तिघही दाखले मी आज पवार साहेबांना दाखवण्याकरता आणलेले हा माझा वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला आहे ज्याच्यामध्ये नाव आहे शालीग्राम पितांबर भोसले आणि हो पवार साहेब तुम्हाला जे पाहिजे होत ना ते सुद्धा या दाखल्यात मेंशन आहे धर्म व जात मराठा डंके की चोट पे सांगतो मी भोसले मी मराठा आहे मी आध्यात्मिक क्षेत्रातलाय आणि हो मी भारतीय जनता पक्षात पण असं आहे हे माझ्या वडिलांचा शाळा सोडल्याचं दाखल आमचं जे मूळ गाव आहे आमडदे तालुका भडगाव जिल्हा जळगाव हे आमचं मूळ गाव आहे आणि पवार साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो आमच्याच गावचे चिरंजीव राजे भोसले हे तुमच्या पक्षाचे धुळे शहराचे अध्यक्ष आहेत धुळे शहर जिल्हाध्यक्ष माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री यांच्या कन्या आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भगिनी या सुद्धा आमच्या गावात आहेत तुमच्याच पक्षाचे माजी आमदार माजी मंत्री पारोळ्याचे सतीश अण्णा पाटील यांच्या भगिनी सुद्धा आमच्याच गावात आहेत भोसलेत संपूर्ण गाव आमडदे एकाच कुळाचं भोसले कुळाचं आहे त्याच्यामुळे पवार साहेब किमान आपण आधी माहिती घ्यायला हवी होती पण आज मला आश्चर्य वाटतं की चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले अनेक वर्ष केंद्रीय मंत्री राहिलेले देशातले एवढे मोठे ज्येष्ठ नेते असलेले पवार साहेब हे खोट्या माहितीच्या आधारे समाजामध्ये कांगावा उभा करत आहेत पवार साहेब मी आपल्याला सगळे पुरावे दाखवले आहेत आता माझं आपल्याला आव्हान आहे की मी भोसले नसल्याचा एक तरी पुरावा तुम्ही द्या नाहीतर माझी सपशेल माफी मागा आपण ज्येष्ठ नेते आहात म्हणून असं कोणाही विरोधात समाजामध्ये जातीपाती विरोधात कांगावा करणं हे आपल्याला शोभत नाही इतकंच सांगतो आणि आपल्याला हे सर्व कागदपत्र मी जे आज इथे मीडियामध्ये दाखवले हे मी आपल्या ओकच्या बंगल्याच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवतोय आपण याचा अभ्यास करा आपण याची माहिती घ्या आपण याची खात्री करा आणि मला विश्वास आहे अनेक लोक म्हणतात की तुम्ही खात्री करून बोलतात तर ही खात्री करून तुम्ही माझी माफी मागाल असा मला विश्वास है।